हाय हॅलो नमस्कार, मी संचिता ठोसर. अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. 19 तारखेला जिम्मा तुमच्या भेटीला येतो आहे. खरं तर तुम्हाला आठवत असेल, लॉकडाऊनच्या आधी जिम्माचा टीझर आला आणि खूपच टीझर बघूनच सगळ्यांना असं झालेलं, अरे काय असणार आहे, कारण सगळे पिकनिकला गेले आहेत असं एक वेगळं. पण या 7 बायकांना जो घेऊन गेला आहे, ज्याच्या खांद्यावर हे सगळ्याची धुरा होती, तसाच तो सिद्धार्थ माझ्याबरोबर. सिद्धार्थ, तुझं खूप स्वागत आहे. थँक्यू संचिता, थँक्यू. येस, आणि आता जिम्माचा ट्रेलर बघितला आम्ही आणि भन्नाट ट्रेलर झालाय, खूप सुंदर, गाणी खूप छान झाली आहेत. तर कसा आहे हा एक्सपिरियन्स सगळा, जिम्मा कसा आहे खास तुझ्यासाठी? आउटस्टँडिंग ट्रिप ऑफ माय लाईफ हे मी अभिमानाने म्हणू शकतो. अप्रतिम मजा आली, अप्रतिम ट्रिप आहे ही. आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांना सुद्धा आमच्याबरोबर या ट्रिपला जायला आवडेल. तुम्हाला सगळ्यांचं इंग्लंडमध्ये स्वागत. आपल्या सगळ्यांचा मिळून एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलाय, जिथे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत राहील. आलं काही दुखलं खुपलं तर गाडीमध्ये व्यवस्थित फर्स्ट एड बॉक्स आहे. कारण आपण आपण बाहेरच नाही गेलो यार कुठे, आपण नाही करू शकलो. आता करू, आता डेफिनेटली करू. पण तोपर्यंत कसं आहे ना, चांगल्या ट्रिपचे व्हिडिओज पाहायला लोकांना खूप आवडतं की छान ट्रिप झाली रे, मजा केली या लोकांनी. लोकांची मजा बघायला लोकांना खूप आवडतं. आम्ही एक छान ट्रिप प्लॅन केली आहे जिम्मा या नावाची, आणि ती ट्रिप बघायला प्रेक्षकांना ह्यासाठी आवडणार आहे कारण आम्ही जेन्युइनली त्या ट्रिपमध्ये मजा केली आहे. आम्ही अभिनेते म्हणूनसुद्धा आणि पात्र म्हणूनसुद्धा आम्ही जेन्युइनली मजा केली आहे. आणि सुखदुःख वाटली आहेत एकमेकांना, चांगल्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत, आणि एक एक पॉझिटिव्ह फील आहे या सिनेमाभोवती, एक एक एनर्जेटिक फील आहे. आणि मला असं वाटतं एक फील गुड प्रेक्षकांना बघायला फारच आवडतं, की तो सिनेमा पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल असायला हवी. बस आम्हाला तेवढंच हवं आहे, आम्हाला बाकी गोष्टी आम्ही बघून घेऊ. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर स्माईल असली पाहिजे बाबा ते जेव्हा थिएटरमधून बाहेर पडतील. सो मला असं वाटतं आहे आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर नक्की स्माईल असणार आहे हा सिनेमा संपल्यावर. आपण एखाद्या ट्रिपला गेलो ना की टूर गाईड एक असतो आणि आपण असतो, पण आज तू त्या साईडला होतास टूर गाईडचा, तर काय टूर गाईड म्हणून सिद्धार्थ कसा आहे, की काय वाटलं टूर गाईडची भूमिका आहे? अरे यांना मॅनेज करणं, ही टूर मॅनेज करणं सोपं काम नाही. इट्स नॉट फॉर फेंट हार्टेड, इट्स अ व्हेरी डिफिकल्ट टास्क, बट इट्स चॅलेंजिंग आहे या बायकांबरोबर टूर करणं, पण तितकीच मजा आहे. कारण या बायका यांचे स्वभाव जितके वेगवेगळे आहेत, त्यांच्यामध्ये एकच सिमिलॅरिटी आहे, त्या सगळ्या गोड आहेत, त्या सगळ्या अप्रतिम साफ मनाच्या सुंदर बायका आहेत त्या सगळ्या. त्यामुळे ही सिमिलॅरिटी आहे त्यांच्यामध्ये, त्यांचे स्वभाव, त्यांचे मूड स्विंग्स, काय त्यांची बोलण्याची पद्धत हे सगळं वेगवेगळं असेल, त्यांचा गोडवा तोच आहे आणि अप्रतिम आहेत सगळ्या. सो या मी कदाचित केलंय, मी चांगलं काम केलंय टूर गाईड म्हणून, मी चांगलं काम केलंय. येस, आम्ही ट्रेलरमध्ये तुमचे धम्माल बघितले, किंवा आजही आम्ही आत्ताही बघतोय आता ट्रेलर लॉन्च व्हायला, की किती सगळे तुम्ही धम्माल करताय. तर मला खात्री आहे की ऑफस्क्रीन जास्त मजा आली असणार ऑनस्क्रीनपेक्षा, कारण ऑनस्क्रीनमध्ये थोडीशी लिमिटेड मजा केली आहे तुम्ही, पण ऑनस्क्रीन ऑफस्क्रीन जास्त धम्माल. काय ऑफस्क्रीन मजा ऑनस्क्रीन दाखवता येत नाही, त्यामुळे आम्ही ती दाखवू शकणार नाही. पण पण मी खरं सांगतो, अजिबात डिफरन्स नाही आहे दोन्ही मजेमध्ये, कारण ऑनस्क्रीन मजा ही पूर्णपणे वेगळी आहे. ती त्याच्या काय ना, ते कामासाठी जरी आम्ही एकत्र आलेलो असलो, आम्ही आमचे प्रोफेशन म्हणून जरी एकत्र आलेलो असलो, तरी मराठी सिनेमामध्ये मराठी लोकांमध्ये एक खासियतच आहे जीव लावण्याची. ते एका पॉईंटनंतर स्ट्रिक्टली प्रोफेशनल नाही राहत, प्रोफेशनल ते इतर बाबतीत राहतात, पण जेव्हा अभिनेत्याबरोबर दिग्दर्शकाबरोबर जीव लावायची वेळ येते ना, तेव्हा ते सर्वस्व अर्पण करतात. आणि आम्ही सगळ्यांनी सर्वस्व अर्पण केले, त्यामुळे ऑनस्क्रीन मजा आणखी जास्त दिसेल तुम्हाला. ऑफस्क्रीन मजा तर आम्ही मित्रच आहोत सगळे, म्हणजे मी काय हेमंत, काय सोनाली, सायली, संजीव, आम्ही खूप आधीपासूनच मित्र होतो. आम्ही ऑफस्क्रीन मजा करतच असतो सतत, पण ऑनस्क्रीन मी पहिल्यांदा हेमंतबरोबर काम केलं, इतकी आमची 12-15 वर्षाची मैत्री असून पहिल्यांदा मी त्याच्याबरोबर काम केलं. पण ती मजा आणि या मजेमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. येस, हे चित्रपटाचं शूट जेव्हा सुरू होतं, एवढ्या 7 बायका जेव्हा होत्या, मितालीला किती मिस केलं त्यावेळेला लंडनमध्ये, आणि कोणत्या मुवमेंटला जास्त मितालीची आठवण आहे? अरे काय, ते ती हॅरी पॉटर फॅन आहे मिताली, भयंकर.
तर तिथे हॅरी पॉटर अँड द कर्स स्टाईल नावाचं नाटक असतं लंडनला. त्याचं तिकीट काढलेलं मी. म्हटलं जाऊन येतो. तर मला इकडून फोन आला, नाही जायचंस तू, गेलास तर याद राख. ते विकावं लागलं मला तिकीट. ते दुसऱ्याला देऊन टाक म्हणते, तू जा, बायको फटके देईल मला, तिला घेऊन जाईन तेव्हा बघेल बाबा मी आता सिनेमा. तर हां, म्हणजे मिस तर केलंच ऑब्व्हियसली, डेफिनेटली, पण जाईन मी तिला आता पुढच्या वर्षी घेऊन लंडनला एक वेगळी ट्रिप घडवायला. आणि तेव्हा मला वाटतं तू जेव्हा तिला घेऊन जाशील तेव्हा या सगळ्या धम्मल तुला सांगता येणार आहे, अरे इथे आम्ही असं केलेलं होतं. एक्झॅक्टली, अर्धा वेळ माझा त्याच्यातच जाणार, सो मला ते पण कंट्रोलमध्ये आणावं लागणार आहे. पण येस, डेफिनेटली तसं होईलच. हेमंत आणि क्षितीबद्दल काय सांगशील, कारण हा सगळा जिम्मा जमून आलाय तो त्या दोघांमुळे, आणि त्यांच्याबद्दल काय सांगशील, कारण प्रोड्युसर असणं, अभिनेता असणं सगळंच एकत्र आलंय त्याच्यात. करेक्ट. काय सांगू यार, मला शिकायला मिळालं भरपूर त्या दोघांकडनं, कारण नवरा बायको म्हणून काय किती काय काय सांभाळायचा विचार करा. सिनेमाचं दिग्दर्शन सांभाळायचं आहे, प्रोडक्शन सांभाळायचं आहे, अभिनय पण करायचा आहे, त्याचबरोबर इतर जे प्रोड्युसर्स आहेत त्यांनी विश्वासानं फायनान्स या सिनेमाला दिलेला आहे, त्याला पण जस्टिफिकेशन द्यायचं आहे, किती काय काय हँडल करायचं आहे. आणि ते त्यांनी इतक्या कमाल पद्धतीनं केलं की त्यांना जे काही काय त्यांना जे काही प्रॉब्लेम झाले असतील ते आमच्यापर्यंत अर्धा टक्कासुद्धा त्यांनी पोचू नाही दिलेत. सो हॅट्स ऑफ त्या दोघांना या बाबतीत. आणि मला खात्री आहे की त्या पुढे जाऊन पण ते दोघंही असेच कमाल सिनेमे करणार, आणि आम्हाला सोडून सिनेमे केले तर फटके. पण नाही, ते दोघं मिळून अप्रतिम सिनेमे करतील, यात वादच नाही. सिद्धार्थ जाता जाता प्रेक्षकांना काय सांगतो? मी काही नाही, मी एवढंच सांगेन, मंडळी थिएटरला जा, उठा घरातनं, उठा थिएटरला जा, मजा करा, घाबरू नका, म्हणजे काळजी घ्या, मास्क लावा, सॅनिटायझर्स वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, हे सगळं तर आपल्याला करायलाच पाहिजे पूर्णपणे कोरोना नाहीसा करण्यासाठी. पण मजा करायला विसरू नका, कारण आपण नाही केली आहे मजा, आणि आपल्याला अधिकार आहे मजा करायचा. थिएटरमध्ये जा, कारण थिएटरमध्ये गेल्यावरच आयुष्य बदलतं आपल्या सगळ्यांचं, आपण वेगळ्या विश्वात जातो. सो ते एन्जॉय करायला विसरू नका अजिबात. थँक्यू, थँक्यू सो मच, आणि खूप खूप शुभेच्छा. तुम्ही हट्टी आहात म्हणून मी चांगली प्लॅन केलेली ट्रिप अशी वाया जाऊ देणार नाहीये. मीही तितकाच हट्टी आहे, बघू कशी येत नाही मज्जा. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.